पेट्रोल डिझेलची आणि गॅसची दरवाढ आजपासून लागू झाली आणि यावरून आता देशभरात विरोधकांनी आंदोलनं सुरू केली आहेत. भाजपनं कालच देशभर महागाई विरोधात आंदोलनाचा इशारा दिला होता. या आंदोलनाची सुरुवात भाजपनं दिल्लीपासून केली आहे. मुंबईत देखील विरोधक आक्रमक झाले होते. आंदोलन करणाऱ्या भाजपच्या काही नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. औरंगाबाद नागपूरमध्ये देखील निषेध मोर्चा काढण्यात आला तर तिकडे केरळमध्येही डाव्यांनी दरवाढी विरोधात आंदोलन पुकारलं. दरम्यान पश्चिम बंगालमध्येही बंद पुकारण्यात आला.